नमस्कार मित्रांनो, आज आपण कांद्याबद्दल बघणार आहोत. कांदा पीक नियोजन कसे करायचे. महाराष्ट्रातील हे देशातील पर्याय क्रमांकाचे कांदा पिकवणारे राज्य आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान हे वर्षभर म्हणजे खरीप रब्बी हंगामातही ते कांदा लागवडीस पोषक असते. कांदा या पिकावर खालील प्रमुख समस्या आढळतात. शेंडा मारणे, धुरी लागणे अथवा पाती करपणे, कादळी लागणे, कांदा तयार होण्यापूर्वी फुलावर येणे, कांदा पिकात जोड कांद्याचे ढेंगळ्याचे प्रमाण वाढणे, पातीला पीळ पडणे अथवा मान लाभणे, लोक व किडीचे प्रमाण वाढणे, उदाहरणार्थ फूल किडे, मावा, करपा इत्यादी, वजन व चकाकी न मिळणे, साठवणुकीच्या काळात कांद्याची होणारी सड नासाडी. कांदा या पिकातील समस्या लक्षात घेऊन USK ॲग्रो सायन्सने कांद्याच्या दर्जाला उत्पन्नासाठी खालील उत्पन्नाची शिफारस केली आहे. कांदा लागवडीसाठी जमीन तयार करतेवेळी खालील खते मातीत मिसळून द्यावीत. शेणखत 10-12 गाड्या, सुपर फॉस्फेट 100 किलो, हमीपोर जी 10 किलो. कांदा लागवडीसाठी निरोगी रोपे तयार करणे ही महत्त्वाची बाब आहे. रोपे तयार करणे अगोदर सिंगर सुपर फॉस्फेट 10 किलो, हमीपोर जी 5 किलो, SRP 9-2 किलो, मॅक्सवेल एक्स 1 किलो या प्रमाणात मिश्रण करून वाफे तयार करताना मातीमध्ये मिसळावे. बियाण्याची पेरणी करताना किंवा नर्सरीत बियाणे रुजवताना हंस 2 mg/L या प्रमाणात पेरणी घेऊन झाल्यानंतर लगेच वाफेवर छिडका करावा. बियाण्याची उगवण झाल्यानंतर रोग व किडीच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे घ्यावे. पाणी 10 लिटर, CBZ 50, 10 ग्रॅम, SRP 10 ग्रॅम, सुदामा 5 मिली, स्टिक 4 10 मिली. रोपवाटिकेतून आणलेली रोपे लागण करणे अगोदर खाली दिलेल्या दरवणात बुडवल्यास रोपवाटिकेतून संक्रमित होणारे रोग अथवा किडी यांना अटकाव करता येतो. पाणी 10 लिटर हमीपोर किंवा 30 मीटर, सुदामा 5 मिली, CBZ 50, 10 ग्रॅम, SRP 15 ग्रॅम. रोपांची लागण झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी 10-26-26 100 किलो, SRP 99 किलो, मॅक्सवेल एस 5 किलो, रूटशाईन 1 किलो किंवा हमीपोरजी 5 किलो, गंधक 5 किलो या प्रमाणात प्रति एकर डोस जमिनीतून द्यावा. लागणीनंतर 65-70 दिवसांनी MUP 50 किलो, गंधक 4 किलो, SRP 9 किलो या प्रमाणात प्रति एकर डोस जमिनीतून द्यावा. कांद्यावरील बुरशीजन्य रोग शशक किडनीच्या नियंत्रण तसेच कांद्याच्या पातीच्या विकासासाठी खालील फवारणी घ्यावी. कांद्याच्या साठवणीच्या काळात होणारी सड कमी करण्यासाठी म्हणजे कांद्याची टिकवून क्षमता वाढवण्यासाठी SRP 9 वापर फायदेशीर ठरतो. कांदा तळीमध्ये कांदा साठवणूक करताना कांद्याच्या तळीमध्ये खांद्यावर SRP 1 किलो, ठायविटा 1 किलो या प्रमाणात धुराळे म्हणजे कांद्याच्या तळीमध्ये सडणे थांबण्यास मदत होते. साठवणुकीच्या कालावधी काढता येतो. SRP व SRP 9 फायदे बघा. रस शोधक किडनीच्या हल्ल्यापासून संरक्षण करते. बुरशीजन्य जीवनापासून रोगापासून संरक्षण करते. प्रकाश संश्लेषण किंवा वाढते. कांद्याची फुगवण वाढून वजन वाढण्यास मदत करते. अँटी स्ट्रेस म्हणून काम करते. खताची उपलब्धता वाढवते. ते मर रोग सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करते. पोटॅश फॉस्फरसची उपलब्धता वाढवते. येते परिणामी उत्पन्नात वाढ दिसते. म्हणतात ना, उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच फायदेशीर ठरतो. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती होती कांद्याबद्दल. व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.